महांतेश कौटगी मठ यांचा मंत्रिमंडळात समावेश व्हावा, निप्पाणी भाग कार्यकर्त्यांची मागणी. महांतेश कौटगी मठ यांची मंत्री म्हणून वर्णी लागावी अशी मागणी निप्पाणी भाग कार्यकर्त्यांच्या वतीने कोगनोळ येथील आयोजित पत्रकार परिषदेत विठ्ठल कोळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. कर्नाटक राज्यातील मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा राजीनामा दिल्यानंतर बसवराज बोम्मई यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. बसवराज बोम्मई यांच्या मंत्रिमंडळाचा येत्या रविवारी विस्तार होणार आहे. या विस्तारामध्ये विधान परिषद सदस्य व भाजपाचे पक्ष प्रतोप महांतेश कौटगी मठ यांची मंत्री म्हणून वर्णी लागावी अशी निप्पाणी भाग कार्यकर्त्यांच्या वतीने कोगनोळी येथील आयोजित पत्रकार परिषदेत विठ्ठल कोळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मागणी केली आहे. महांतेश कौटगी मठ यांच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षापासून बेळगाव जिल्ह्यामध्ये विविध विकास कामे पूर्ण झालेली आहेत. ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा व नगरपंचायतींना नगरपालिकेचा दर्जा प्राप्त करून देण्यामध्ये महांतेश कौटगी मठ यांचे मोठे योगदान आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घरकुल योजना, शेतीसाठी गंगा कल्याण योजना, पानंद रस्ते असतील, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचे योगदान मोठे आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये एक संयमी, अजात शत्रू, अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. भाजपांच्या दिल्ली येथील अनेक मोठ्या नेत्यांच्या सह कर्नाटकातील माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा, बसवराज बोम्मई यांच्याशी त्यांच्या अतिशय जवळीचे संबंध आहेत. कर्नाटकामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पासून ते लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत स्वतःला झोकून देऊन भारतीय जनता पक्ष मोठा करण्यामध्ये व कमळ फुलवण्यामध्ये त्यांचे योगदान मोठे असून त्यांच्या या कार्याची दखल घेऊन येत्या रविवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना स्थान मिळावे अशी मागणी आम्ही निप्पाणी भाग भाजपातर्फे करत असल्याचे त्यांनी सांगितले. सद्यस्थितीला मंत्रीपद सांभाळण्यासाठी एक निष्कलंक व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे आज समाज पाहत आहे. त्यामुळे जर भारतीय जनता पक्ष आणि पक्षश्रेष्ठींनी रविवारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महांतेश कौटगी मठ यांना संधी दिल्यास योग्य होईल. सर्वच निवडणुकांमध्ये भाजपचे कमळ फुलविण्यासाठी नक्कीच पक्षाला मोठी ताकद मिळेल. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या या मागणीची दखल घेऊन महांतेश कौटगी मठ यांना मंत्रीपद द्यावे अशी मागणी विठ्ठल कोळेकर यांनी केली आहे. यावेळी पद्मराज मानगावे, अनिल सुतार, श्री हालसिद्धनाथ सहकारी व शिक्षण समूहाचे प्रमुख हरिभक्त पारायण उद्धव काजवे, सुळगाव येथील मारुती क्रेडिट कोऑप क्रेडिट सोसायटीचे संस्थापक चेअरमन चंद्रकांत मारुती सुतार, देऊ कोळी, श्री हालसिद्धनाथ सहकारी शिक्षण समूहाचे संचालक सल्लागार उपस्थित होते. पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. माननीय पद्मराज मानगावे मामा यांच्या अध्यक्षतेखाली ही पत्रकार परिषद या ठिकाणी संपन्न होते. पत्रकार परिषद घेण्यापाठीमागचा उद्देश आहे की येत्या रविवारी कर्नाटकामध्ये आदरणीय बसवराज बोम्मई मुख्यमंत्री यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि या विस्तारामध्ये विधान परिषद सदस्य आणि आमचे नेते आदरणीय महंतेशांना कवटगी मठ यांना या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालंच पाहिजे अशी आमची निप्पाणी भागातील सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि ती मागणी व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. खरं तर महंतेशांना कवटगी मठ यांच्या माध्यमातून अनेक ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त झाला, अनेक नगरपंचायतींना नगरपालिकेचा दर्जा प्राप्त झाला आणि याच्यामध्ये मोठं योगदान महंतेशांना कवटगी मठ यांचं आहे. तुम्ही बघत असाल की कर्नाटकामध्ये जे भाजपचं कमळ फुललं यामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून ते लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत अगदी हिरिरीनं भाग घेऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपाचा उमेदवार निवडून आलाच पाहिजे यासाठी ज्यांनी अहोरात्र कष्ट केले असे त्यापैकी महंतेशांना कवटगी मठ एक महत्वाचं व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळं अशा व्यक्तीला भाजपाच्या या नवीन सरकारमध्ये मंत्री म्हणून स्थान मिळालंच पाहिजे. याशिवाय KLE सोसायटी असेल, चिदानंद कोरे सहकारी साखर कारखाना असेल, या किंवा अन्य माध्यमातून त्यांचं सामाजिक कार्य, समाजामध्ये असणारा टच जो आहे तो अतिशय महत्वाचा असा आहे. ग्रामपंचायतीनं वेगवेगळ्या घरकुल योजना असतील, पानंद रस्ते असतील, या सगळ्या मोठा भरीव निधी मला वाटते खानापूर पासून ते कोगनोळी हे शेवटचं गाव जर धरलं तर या शेवटच्या गावापर्यंत भरीव निधी काम देण्याचं काम सुद्धा अण्णांच्या माध्यमातून झालेलं आहे. याशिवाय ते एक बेळगाव जिल्ह्याचे आदर्श असं नेतृत्व आहे, संयमी असं नेतृत्व आहे, अभ्यासू नेतृत्व आहे आणि सगळ्यात महत्वाचं
जरी मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं तर एक मंत्री म्हणून जे गुण ज्या क्वालिटीज आवश्यक आहेत त्या सगळ्या क्वालिटीज मंतेशांना कवटी किमट यांच्याकडे असल्यामुळे एक अशा अभ्यासू व्यक्तिमत्वाला येत्या रविवारी जो मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे या विस्तारामध्ये मंतेशांना कवटी किमट यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये मंत्री म्हणून स्थान मिळायलाच पाहिजे अशा प्रकारची मागणी आपण आम्ही निप्पाणी मतदारसंघाच्या वतीनं निप्पाणी भागातील सर्व भाजपा सर्व ग्रामपंचायत सदस्य असं म्हणूया आणि या सर्वांच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो की मंतेशांना कवटी किमट यांना चांगल्या दर्जाचं चांगलं पद मंत्री म्हणून चांगलं स्थान मिळावं एवढीच अपेक्षा आपण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करतो. जर त्यांना मंत्रीपदाचं स्थान मिळालं तर भविष्य काळामध्ये येऊघातल्या जिल्हा पंचायतच्या निवडणुका आहेत किंवा अन्य निवडणुका आहेत किंवा भाजपा पक्ष बळकटीच्या दृष्टीनं